आहे की महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य राजकीय पक्षातील लोक करतायत आणि त्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढले जातात, आंदोलन होत आहेत, कसं बघता आपण सगळ्या परिस्थितीकडे? महापुरुषांचे विचार आणि त्यांच्याविषयी भावनिक होणं या दोन गोष्टी आहेत आणि भावनिक होणं स्वाभाविक आहे आणि त्या भावनांचा दुरुपयोग करणं म्हणजे विचार न वाचता त्यांच्याविषयी काहीतरी बेताल वक्तव्य करणं. आणि सध्या जे लोक वक्तव्य करतायत यांनी महापुरुषांचे कुठलेही विचार वाचलेले नाहीत. पण त्यांना माहिती आहे की जरी तुम्हाला मूळ मुद्द्यांकडून तुम्हाला जरी समाजाला वेगळ्या दिशेला भरकटायचं असेल तर तुम्ही अशी वक्तव्य करा. आणि ही स्ट्रॅटेजी आहे, ही रणनीती आहे. त्यांना माहिती आहे की अस्मितेचा विषय आहे, त्याच्यामुळे विचारांची चर्चा नाही करत आहे. ते काहीतरी निराधार वक्तव्य करून फक्त लोकांची दिशा कशी बदलावी आणि जे मूलभूत प्रश्न जरी सगळे जरी रोजगार, महागाई, आरोग्य, शिक्षण ह्या गोष्टींविषयी चर्चा करायला लागले तर अवघड जाणार आहे. मग रोज काहीतरी बज क्रिएट करायचं, काहीतरी ते तणाव निर्माण करायचं. आणि त्यांना माहिती आहे की पूर्ण मीडिया त्यांच्या हातात आहे, म्हणजे ड्यू रिस्पेक्ट टू युअर एफर्ट्स, पण पूर्ण मीडिया त्यांच्या खिशात आहे. आणि ते सगळ्यात महत्वाची जी पर्यायी यंत्रणा आहे सोशल मीडिया, आयटी सेल्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की ते मॅनेज करून घेतात. बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक केले जातात, त्याच्या मागे एक रणनीती आहे. वही नहीं आता पाना.